मामा टिफिनला काय देणार पराठा पटकन दे मग वेलकम टू सोनालीज किचन चला तर मग बघूया मेथीचे पराठे कसे बनवायचे ते हळदीच्या पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून ते मिक्स केलं आहे एका मिक्सिंग बाउलमध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा मिरचीचा ठेसा आणि लसूण ठेचून घेतलेला आहे जिरे ओवा एक मिडियम साईज आकाराचा कांदा अर्धी वाटी दही आणि धने पावडर मिक्स केला आहे आणि याच्यामध्ये एक कप मेथी घालायची आहे आणि तेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला पराठे करायला घ्यायचे आहेत जेणेकरून पराठे आपले एकदम सॉफ्ट होतील आता आपण याचे गोळे बनवून घेऊया थोडंसं मऊसर पीठ करून आणि पराठा लाटायला घेऊया चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येऊन जातील मुलांना आणि मोठ्यांना मेथीचा पराठा खूप पौष्टिक असतो आणि सकाळी तर सगळ्यांनाच टिपिनची घाई असते मला पण खूप घाई असते आणि सकाळी सकाळी पटकन पराठा होऊ शकतो पाच मिनटात पराठा आपला मेथीचा बनवून होतो तेल किंवा तूप लापू लावून आपण कशाने पराठा भाजू शकतो पराठा आपला रेडी झाला आहे आणि फुल्लाही आहे चांगला रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा रिप्लाय कळवा बघू शकता पराठ्याला खूप छान टेक्स्चर आलेला आहे आणि पराठे सगळे रेडी झाले आहेत थँक्यू मम्मा वाव यमी मेथी पराठा